ज्या वेळेला शरीराचं तापमान खूप वाढतं आणि वाढतच राहतं उन्हामध्ये अशा हे जास्तीत जास्त पाणी शरीरातलं वापरलं जातं आणि ज्या वेळेला पाणी शरीरात अजिबात न शिल्लक राहत नाही त्यावेळेला त्या व्यक्तीचं त्या जो ब्लड प्रेशर असतं ते खाली जायला लागतं आणि थोड्याच वेळात त्याची शुद्ध हरपते त्यानंतर तरीही त्याला जर तर पाणी मिळालं नाही तर त्याच्या मेंदूला त्रास होऊन झटके येतात आणि ती व्यक्ती कोमामध्ये जाते आणि अशामध्ये ती व्यक्ती दगावू शकते दोन ते तीन लिटर किंवा त्याहीपेक्षा जास्ती पाणी हे पेणं आवश्यक आहे केवळ पाणीच नव्हे तर त्या ज्याच्यामध्ये क्षार असतात अशी सरबतं लिंबू सरबत कोकम सरबत पन्ह लस्सी अशा प्रकारचे आपले नेहमीच्या गोष्टी आपण घ्यायला पाहिजेत आणि त्याचबरोबर ओ आर एस सारखं जे पावडर मिळते त्याचंही सरबत बनवून आपण पिणं अपेक्षित असतं भारत हा उष्ण कटिबंधातला देश असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये इथल्या वाढत्या तापमानामध्ये अनेक लोकांना उष्माघाताचा त्रास होत असतो याची कारणं मुख्यत्वे अशी आहेत की आपल्या शरीराचं जे सर्वसाधारण तापमान असतं ते छत्तीस पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस असतं ज्या आणि वातावरणातलं तापमान दुपारच्या वेळेला अनेकदा चाळीस अंशापेक्षाही जास्ती होत असत अशा कडक उन्हामध्ये कडक तापमानामध्ये ज्याला आपण जातो त्यावेळेला आपल्या शरीराचं तापमानही हे वाढू लागतं आपल्या शरीराच्या तापमानामध्ये छत्तीस पॉईंट आठ या सेल्सिअसमध्ये वाढ होते पण मुळामध्ये ज्यावेळेला छत्तीस पॉईंट आठ सेल्सि ज्यावेळेला आपल्या शरीराचं तापमान असतं त्यामध्येच केवळ आपल्या शरीरातलं अनेक प्रकारची रस म्हणजे एन्झाईम्स त्याचप्रमाणे अनेक मज्जातंतूंचे संकेत रक्ताभिसरण या क्रिया चालू असतात आपली क्रिया ही त्या तापमानातच ता चांगल्या पद्धतीने चालू असते परंतु ज्या वेळेला तापमान वाढतं अशा वेळेला या क्रियांवर परिणाम होतो आणि त्यासाठी शरीराचं तपमान कायम राखण्यासाठी आपल्या मेंदूमध्ये एक यंत्रणा असते तपमान नियंत्रण यंत्रणा तर या ज्या वेळेला आपल्या शरीराचं तापमान वाढतं त्यावेळेला सर्व रक्तवाहिन्या ज्या आहेत या प्रसरण पावतात आणि आपल्या शरीरातलं पाणी खेचलं जातं आणि त्या वाटे आपल्याला घाम सुटतो हा घाम जो सुटतो हा आपलं शरीर हे गार करण्यासाठी सुटलेला असतो परंतु त्यामध्ये आपल्या शरीरातलं पाणी वापरलं जातं ज्यावेळेला शरीराचं तापमान खूप वाढतं आणि वाढतच राहतं उन्हामध्ये अशा वेळेलाही जास्तीत जास्त पाणी शरीरातलं वापरलं जातं आणि ज्या वेळेला पाणी शरीरात अजिबात नस शिल्लक राहत नाही त्यावेळेला त्या व्यक्तीचं त्या जो ब्लड प्रेशर असतं ते खाली जायला लागतं त्याच्या शरीरामध्ये विविध ठिकाणी विशेषतः मेंदूमध्ये डोळ्यामध्ये त्याच्या मूत्रपिंडांमध्ये हृदयामध्ये श्वसन संस्थेमध्ये जे काही ब्लड प्रेशर असतं जे काही रक्त पुरवठा असतो तो जा जाणं कमी होतं आणि त्यामुळे ती व्यक्ती बेशुद्ध होऊ शकते त्याला लघवी त्याची थांबते त्याचप्रमाणे त्याला संभ्रम निर्माण होतात डोळ्यासमोर काही वेगळी चित्र दिसायला लागतात आणि थोड्याच वेळात त्याची शुद्ध हरपते त्यानंतर तरीही त्याला जर पाणी मिळालं नाही तर त्याच्या मेंदूला त्रास होऊन झटके येतात आणि ती व्यक्ती कोमामध्ये जाते आणि अशामध्ये ती व्यक्ती दगावू शकते आता हे टाळायचं असेल तर आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एक तर शक्यतो बाहेर जाणं टाळावं आपल्याला जायचंच असेल तर डोक्यावर एखादी टोपी घालावी किंवा छत्री वापरावी डोळ्यांना गॉगल वापरावेत आणि आपले जे कपडे आहेत हे सैल असावेत आणि शक्यतो सुती आणि पांढरे असावेत म्हणजे आपल्याला घामापासून किंवा इतर गोष्टींपासून त्रास होत नाही त्याचप्रमाणे आपण दिवसभरामध्ये एरवी दोन ते तीन लिटर किंवा त्याहीपेक्षा जास्ती पाणी हे पिणं आवश्यक आहे केवळ पाणीच नव्हे तर त्या ज्याच्यामध्ये क्षार असतात अशी सरबतं लिंबू सरबत कोकम सरबत पनं लस्सी अशा प्रकारचे आपले नेहमीच्या गोष्टी आपण घ्यायला पाहिजेत आणि त्याचबरोबर ओ आर एस सारखं जे पावडर मिळते त्याचंही सरबत बनवून आपण पिणं अपेक्षित असतं हा जो त्रास आहे हा आपण जर पाहिलं तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जी मुलं रस्त्यावर खेळत असतात सुट्ट्या लागल्यामुळं त्यांना हा त्रास होऊ शकतो त्याचप्रमाणे रस्त्यावर काम करणाऱ्या कामगारांना शेतात काम करणाऱ्या मजुरांना आणि शहरांमध्ये व्यवसायासाठी किंवा त्यांच्या नोकरीसाठी इतर स्था फिरणारे मार्केटिंगचे लोक किंवा अशा इतर लोकांना हा निश्चितच त्रास होत असतो अशा प्रकारे अनेक घटना आपल्याला घडत असतात त्याच्यामुळं अशा ज्या वेळेला आपल्याला त्रास होतो त्याची लक्षणं मुख्य अशी असतात की आपलं तोंड कोरडं पडायला लागतं आपली जी लघवी असते ती कमी व्हायला लागते आणि साहजिकच आपला हा जो त्रास आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढून आपल्याला चक्कर यायला लागते संभ्रमावस्था होते आणि शुद्ध हरपते त्याच्यामुळं तोंडाला कोरड पडता क्षणीच आपण पाणी प्यायला सुरुवात केली पाहिजे